नमस्कार. महापर्यटन पर्यटनातून रोजगाराच्या संधी या MTDC-च्या कार्यक्रम मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत. आतापर्यंत या मालिकेमध्ये आपण पर्यटनासंदर्भात वेगवेगळ्या संकल्पना तुमच्या समोर मांडल्या, मग त्यात कृषी पर्यटन असेल, ऐतिहासिक पर्यटन असेल, सांस्कृतिक पर्यटन. आणि या मालिकेचा जो उद्देश आहे तो कुठेतरी सफल होतोय असं सिद्ध होत आहे, कारण अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात MTDC-कडे आणि ते इच्छा व्यक्त करतायत की कृषीला आम्हाला पर्यटनाची जोड द्यायची, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. कुणी सांस्कृतिक पर्यटनातनं प्रेरणा घेऊन सांगते की आमच्या भागाची ही संस्कृती आहे, ती आम्हाला पर्यटनातून कशी काय मांडता येईल. मला वाटतं या मालिकेचा जो हेतू आहे तो योग्य पद्धतीनं योग्य त्या वर्गापर्यंत पोहोचतोय हे आत्म सिद्ध होतं. आजचा आपला विषय अजून वेगळा आहे, म्हणजे कदाचित 1-8 वर्षापूर्वी आरोग्य हा विषय पर्यटनाशी कधी कोणी निगडीत केला नसेल. पण आता आपली एकंदरीतच जीवनशैली इतकी बदलती आहे, इतके ताण तणाव आपल्याला वैयक्तिक आयुष्यामध्ये आज महानगरामध्ये वेगवान जीवनामध्ये आपल्याला सहन करावे लागत आहेत की कुठेतरी वर्षातनं एकदा या सगळ्यातनं बाहेर पडून कुठेतरी लांब जावं. आणि पर्यटनाला लांब जावं म्हणजे साईटसीईंगसाठी जावं किंवा काही मौज मजा करायला जावी अशा प्रकारचा आज उद्देश नसतो एका समाजाच्या फार मोठ्या वर्गाचा. तर त्यांना हवी असते ती शांतता, आरोग्य, मन, याची एक कुठेतरी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नवं चैतन्य भरावं काही काळाच्या विश्रांतीनंतर आणि पुन्हा आपल्या धकाधकीच्या जीवनात झोकून द्यावं अशा प्रकारची आज गरज लाईफस्टाईलमुळे निर्माण होते आहे. आणि त्यातूनच एक नवीन संकल्पना पुढे येते, आरोग्य पर्यटन. ह्या वेगळ्या संकल्पनेचं महत्त्व समजून घेण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत किशोरीताई गद्रे, ज्या महाव्यवस्थापिका आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या, आणि आरोग्य क्षेत्रातले दोन अतिशय मातब्बर असे प्रतितयश असे डॉक्टर आज आपल्याकडे आहेत. एक आहे डॉक्टर उदय कुलकर्णी. आरोग्यधाम हे मुंबई ठाणे परिसरातलं एकमेव आरोग्य रुग्णालय ते चालवतात. आयुर्वार्ता मासिकाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करतायत, विशेषतः नवीन डॉक्टरांचं ट्रेनिंग आणि त्यांना या गोष्टीतल्या असलेल्या संधी याविषयी ते मार्गदर्शन करतायत. नमस्कार साहेब. त्याचबरोबर डॉक्टर रोहित साने आपल्याकडे आहेत. माधव बाग हे आता एक वेगळा आरोग्य क्षेत्रातला एक ब्रँड झालेला आहे. त्यांच्या हृदयरोगाच्या चिकित्सेला आज मला वाटतं जगत मान्यता मिळालेली आहे. त्याचे डॉक्टर रोहित साने इथे आहेत. आणि या सगळ्यांकडनं आपण आरोग्य पर्यटन ही संकल्पना काय आहे, ती कशी पुढे नेता येईल याचा विचार करतोय. सुरुवात आपण किशोरताईंकडनं करणार आहोत. किशोरताई, गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत आणि त्यातून काही नवीन नवीन क्षेत्र पर्यटनासाठी खुली होत आहेत, त्यातलंच एक आरोग्य पर्यटन. कशा संधी याच्यामध्ये आता येऊ पाहत आहे? आरोग्य पर्यटन हे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात एक पर्यटनाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचं पर्यटन आपल्याला दिसून येईल. कित्येक वेळेला असं दिसतं की भारतासारख्या ठिकाणी जिथे डॉक्टर्स चांगल्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यामुळे युरोपियन कंट्रीजमध्ये जिथे वेटिंग लिस्ट लागते एखादी सर्जरी करण्यासाठी किंवा एखादी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी, तर तशी भारतात लागत नाही म्हणून भारतात येऊन सर्जरी करून घेणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्याचबरोबर आपल्या इथे कमी खर्चातही सगळं हे होतं आणि ज्यावेळेला तो माणूस इथे येतो त्यावेळेला विश्रांती घेतो पूर्णपणे, आणि आजूबाजूला जर खूप चांगलं वातावरण असेल तर त्याचाही लाभ त्याच्या आरोग्यास होतो. म्हणून आरोग्य पर्यटन असं वेगवेगळ्या पद्धतीने आज होत आहे. याखेरीज इतरही अन्य प्रकारे मला असं जाणवलं, आम्ही एकदा मनीलाहून येत असताना 8-10 ऑस्ट्रेलियन लेडीज आमच्या बरोबर होत्या आणि त्यांना आम्ही विचारलं कुठे चाललाय, तर त्यांनी सांगितलं की पुण्याच्या अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये आता आम्ही 1.5 महिना जाऊन राहणार आहोत आणि तिथे योगा शिकणार आहोत. तर हा सुद्धा एक प्रकारे आरोग्य पर्यटनाचा भाग आपल्याला म्हणता येईल की जास्तीत जास्त लोक अशा ठिकाणी येत आहेत. किंवा नॅचरोपॅथी सेंटर आहे पुण्याजवळ, कैवल्यधाम आहे, अशा सगळ्या ठिकाणी लोक येतात आणि तिथल्या आरोग्य सेवेचा, आरोग्याच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करून स्वतःला त्याचा फायदा करून घेतात असं दिसत आहे. याचबरोबर मला असं वाटतं की केरलानी जे पंचकर्म प्रसिद्ध केलं, केरला आयुर्वेदिक सेंटर, खरं तर आयुर्वेद हा पूर्ण भारताचा आहे पण केरलानी त्याला पॅकेज केला टुरिस्टसाठी
आणि ते पॅकेज असं होतं की तो टुरिस्ट आल्यावर त्याच्या त्या मानसिकतेत बसेल अशा तऱ्हेने आणि ज्याचं रेप्लिकेशन खूप चांगलं होऊ शकतं अशा तऱ्हेने ते पॅकेजिंग केलं आणि ते आकर्षक पण वाटावं अशा पद्धतीने ते मांडलं. तर हा एक छान पद्धत वाटली मला आरोग्य पर्यटनाचा भाग पॅकेज करण्याचा. तर तेव्हापासून मला जे जे डॉक्टर्स भेटतात त्यांच्याशी मी हे बोलते की आपल्याला काही असं वेगळं पॅकेजिंग करता येईल का महाराष्ट्रात, महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन तो कशा तऱ्हेचे हे पॅकेज आपण देऊ शकू जे सुटसुटीत असेल आणि तरी आकर्षक असेल. तर त्या दृष्टीने आपल्याला आजचा हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे की आपण जे काही प्रेक्षक आहेत त्यांना यासंबंधी विचार करायला लावावा म्हणून आपण हे काही ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांना लोकांसमोर आणतो आहोत आणि असे आपण अन्य काय करू शकू आणि कसं त्याचं कन्सॉलिडेशन करू शकू असा विचार. आपल्याकडे हे दोन जण जे आहेत त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत. डॉक्टर रोहित, आपलं माधवबाग हे उपचार केंद्र आहे, तिथे अनेक लोक उपचाराला येतात. म्हणजे एखादा आजार मला आहे तो दूर करण्यासाठी मी आपल्या ठिकाणी येणं हा एक भाग झाला. आणि दुसरं, मला तसा आत्ता कुठला गंभीर आजार नाही पण एक पुढे होऊ नये किंवा माझी हेल्थ चांगली राहावी या हेतून तुमच्या केंद्रात काही लोक येतात. तुम्ही एक काहीतरी आरोग्य सहल आखता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर ही तुमच्या केंद्राची आरोग्य सहल काय आहे ती जरा या निमित्तानं महाराष्ट्रा पुढे येऊ द्या. नॉर्मली कसं असतं ना की जसं आता तुम्ही म्हणालात कित्येक लोक असे असतात ज्यांना रोग टाळायचा असतो. मला रोग होऊन द्यायचा नाही, मला ठणठणीत राहायचंय, ह्याच्यासाठी बऱ्याच लोकांचे प्रयत्न चाललेले असतात. अशा वेळेस नेमका डोक्यात त्यांचा हेतू असतो की मला रोग होऊन द्यायचा नाही, पण नक्की करायचं काय हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतो आणि बऱ्याच वेळेस या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नसतं. अशा वेळेस आपण काय करतो, आरोग्य सहल म्हणून आपण एक टोटल एक वेगळं पॅकेज आपण मांडलेलं आहे ज्याच्यात यू कॅन कम फॉर अ डे ऑर टू, एक दिवस दोन दिवस तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं येऊ शकता. दोन्ही पर्याय आहेत, येस दोन्ही पर्याय आहेत. आणि होतं कसं की तिथे आल्यानंतर तुम्ही दिनचर्या कशी असावी, सकाळी किती वाजता उठावं, उठून तुमची नॉर्मली प्रातचर्या काय असावी, व्यायामाचे प्रकार कुठले करावेत, ऍज वेल ऍज दिनचर्या करताना आपण जसं पुरातन काळामध्ये जसं कडुलिंबाची काडी आपण वापरायचो दंतधावनासाठी, जीवाने लेखनासाठी, या सगळ्या गोष्टी आपण करून घेतो तिकडे, ऍज वेल ऍज व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपण प्रॅक्टिकली करून घेतो, योगासनं असतील, प्राणायाम असतील, या गोष्टी आपण शिकवून देतो पेशंट्सना, ऍज वेल ऍज जेवणाचे वेगवेगळे पदार्थ आपण त्यांना बनवून दाखवतो, त्यांना बनवायला देतो, त्यांना आपण पुरेपूर ते गोष्ट आपण त्यांना खायला देतो. म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीनं एक चांगला आहार. ऍब्सोल्युटली, या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने ते एक दोन दिवसाचे जे प्रोग्राम्स असतात त्या प्रोग्राम मध्ये आपण त्यांना पूर्ण शिकवून देतो की हे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता, ऍज वेल ऍज दुसऱ्यांना शिकवू सुद्धा शकता. आणि याच हेतूने लोक आपल्याकडे भरभरून येत असतात आरोग्य सहलीच्या रूपाने. पण आता हा सहलीला येणारा जो आपल्याकडे पर्यटक वर्ग आहे त्याचा तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे आता किती वर्षापासून हा तुमचा उपक्रम सुरू आहे? मागचे साधारण 7-1 वर्ष झाली. सात-एक वर्षाच्या अनुभवानंतर तुमचं काय निरीक्षण आहे या पर्यटकांबाबत? कसं होतं की निरीक्षण एवढं छान की लोक नंतर आपल्याला पत्र आणि फोन करून कळवतात की आम्हाला तुम्ही ते त्या दिवशी जे शिकवलेलं होतं ते आजपर्यंत आम्ही पाळतोय आणि हे असल्या कारणाने आमचा डायबिटीस बराचसा कंट्रोलमध्ये आला, माझ्या मुलांना सुद्धा मी करायला लावलं, मुलांना आता ते आवडायला लागलं, आता आजकाल शाळेत जायच्या अगोदर तो मुद्दाम करून जातो. हे म्हणजे ही जी कल्चर आपण जे डेव्हलप करतोय या कल्चरमुळे पुढे येणारे जे रोग असतील त्या रोगांना आपण जर लांब टाळू शकलो तर दॅट इज गोइंग टू बी अ गुड सक्सेस. डॉक्टर उदय, आपलं जे आरोग्य धाम आहे ते अर्थातच व्याधीग्रस्त आपल्याकडे येतात, त्या अर्थानं ते रोग पर्यटन आहे, ते आरोग्य पर्यटन कदाचित आपण म्हणणार नाही. पण आरोग्य पर्यटनासाठी आयुर्वेदाचा वापर जास्त चपकलपणे करता येईल असं चित्र आज जे काय आपल्या देशात या क्षेत्रात काम होते त्याच्यावर वाटतं, तर आयुर्वेदच ह्यासाठी योग्य का? आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहिती असेल की आरोग्य पर्यटनासाठी आपण आज प्रयत्न करतोय असं नाही, तर राजा दिलीपाने सुद्धा स्वतःच आरोग्य आणि नंतर सुप्रजनन याच्यासाठी तो ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिला होता आणि त्यानंतर आपल्याला भरत हा आपला जो सगळा जगप्रसिद्ध राजा आहे त्याची आपल्याला देशाला देणगी मिळाली. म्हणजे आरोग्य पर्यटन हे फक्त आजचं नाहीये तर त्या काळापासून प्राचीन परंपरा आहे त्याला. आणि आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या लोकांना आज फार गरजेचे आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर एक बाजूला ताण तणाव आपल्याला जर समजा नियंत्रण करायचं असेल तर पहिल्यांदा मला स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि हे करताना त्याच्या बरोबरीने
पुढे मी काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे बऱ्याच घरातल्या लोकांना असं असतं की मी 8 दिवस कुठे जाऊन राहू, किंवा घरातल्या आजीबाई असतात अरे सगळेजण परदेशात चाललेत मी काय करू. मग त्या आजीबाईंच्यासाठी जर समजा असं आरोग्य पर्यटन असेल की ज्या ठिकाणी त्यांच्या रोगाची काळजी घेतली जाईल आणि त्याच्याबरोबर त्यांना पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन मिळेल. दुसऱ्या बाजूला काही जण असे असतात की ज्यांना भरपूर आज आयटी क्षेत्र वाढलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे पुण्या मुंबई सारखी सगळीकडेच आज आयटी क्षेत्र वाढलेलं आहे महाराष्ट्रात, त्या सगळ्या मंडळींना 4-5 दिवस कुठेतरी जाऊन सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये जेवढा इंटरेस्ट असतो तेवढाच इंटरेस्ट त्यांचा माझ्या शरीरासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आज आयुर्वेदामध्ये असं 5 किंवा 7 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण शुद्धीकरण करून त्यांना एक नवीन त्यांच्यातलाच नवीन एक माणूस शोधायला शक्य होतो, म्हणजे याला कायाकल्प आपण म्हणू शकतो. आणि हा कायाकल्प जर समजा एखाद्याला करायचा असेल तर आयुर्वेदासारखा आज माध्यम नाही. आणि ज्यावेळी आपण महाराष्ट्राचा उल्लेख करतो की पर्यटन क्षेत्रामध्ये आणि त्यातही आरोग्य क्षेत्रामध्ये कसं काय याचा मोठा सहभाग असू शकेल, तर महाराष्ट्रामध्ये आज जर समजा बघितलं तर सगळ्यात जास्त सिक्युरिटी सगळ्या अख्ख्या जर समजा देशामध्ये बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी सगळ्यात जास्त, लोकांना एक विश्वास पर्यटकांसाठी एक सुरक्षितता एक वातावरण आहे, कम्फर्ट आपल्या इथे जे काही आदरातिथ्य आहे त्याची तर कुठे तोड नाहीये. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये जर एखाद्याने आरोग्य पर्यटनाचा विचार करायचा झाला तर त्याला ते क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे. जसं आपला पूर्ण कोकण पट्टीचा किनारा आहे त्या ठिकाणच्या रिसॉर्ट्स मध्ये होऊ शकेल, किंवा वेगवेगळ्या जिथे जिथे पर्यटन क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी आरोग्य पर्यटनही शक्य आहे. म्हणजे आता जे एक्झिस्टिंग पर्यटन केंद्र आहेत किंवा आता जे एक्झिस्टिंग रिसॉर्ट्स आहेत तिकडे तुम्ही आरोग्य पर्यटनाची जोड द्यायला हवी असं सुचवत हो, कारण बहुतेक सगळ्या ठिकाणी पर्यटकांचा ओघा जो असतो तो शनिवार रविवारकडे असतो. आरोग्य पर्यटन हे सोमवार ते शुक्रवार चालू शकतं आणि त्याच्या बरोबरीने जर अशी क्षेत्र जर निवडली तर त्या ठिकाणी त्यांना तिथलाच जवळपासचा स्थानिक डॉक्टर तिथल्याच स्थानिक लोकांना एक प्रकारचं त्या ठिकाणी एक आयुर्वेदामध्ये पंचकर्म जे केले जातात त्या पंचकर्मांच्या निमित्ताने तिथे चांगल्यापैकी सेवा देणारा वर्ग आणि त्याच्यातून त्यांना मिळणाऱ्या पुढच्या संधी असा सगळा भाग त्याच्याशी जोडता येतो. दुसऱ्या बाजूला याच्याच भागामध्ये त्यांना जर समजा चांगल्यापैकी आज मेडिक्लेमची सोय आयुर्वेदाला आलेली आहे आणि त्या मेडिक्लेमचा जर समजा याला जोड दिली तर त्यांना वेलनेस आणि इलनेस या दोघांचंही एकाच ठिकाणी त्यांना एक चांगल्यापैकी केंद्र मिळू शकतो. मला वाटतं किशोरी हा एक मुद्दा वेगळा आहे की जर का आरोग्यदायी ज्या विमा योजना आहेत त्या जर का आयुर्वेदाला आणि त्यानिमित्त होणाऱ्या आरोग्य पर्यटनाला जर का काही सहाय्यकारक ठरत असतील तर मला वाटतं याच्यामध्ये आज ट्रेमेंडस वाढीला पोटेन्शियल. सर हा एक वेगळा विषय कदाचित आपल्याकडे मॅडम अशा पद्धतीने बरीच ठिकाणी कामं चालली आहेत, म्हणजे आता आपण पंचकर्मचं म्हणालं आणि आयुर्वेदाचा थेट जो आरोग्याशी संबंध आहे पुण्याजवळ गिरीवनच्या पायथ्याशी असंच एक निसर्गरम्य ठिकाणी आर्क वेलनेस रिट्रीट म्हणून एक केंद्र आहे. आपण जे म्हणता पंचकर्म त्याचा त्यात सहभाग आहेत पण त्याबरोबर इतरही त्यांनी गोष्टी ज्या आरोग्याशी निगडीत आहेत त्या सगळ्या एकत्र त्या लिंक केल्यात आणि एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन केंद्र उभारलं आहे. ते पर्यटन केंद्र नेमकं काय आहे आणि तिथे नेमकं कशा प्रकारे पर्यटक येतात संतुष्ट होतात ते पाहणार आहोत या एका चित्रफितीद्वारे. पुण्याच्या हिंजेवाडी आयटी पार्क पासून सुमारे 15 किलोमीटरवर गिरीवनच्या पायथ्याशी आर्क वेलनेस रिट्रीट हे आरोग्य पर्यटन केंद्र आहे. व्यस्त जीवनातून वेळ काढून 2-4 दिवस विश्रांती आणि शांती अनुभवण्यासाठी इथं पर्यटक येतात. निसर्गाचं वरदानच जणू या परिसराला लाभलं आहे. इथला निसर्ग मनाला टवटवी प्राप्त करून देत असताना इथली आर्कची अतिशय देखणी सुबक अशी ही वास्तू मनावर प्रसन्नतेचा शिडकाव करते. डोंगराच्या पायथ्याशी असलेला विस्तीर्ण परिसर, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले हिरवे गालिचे, शेतात बारमही पाण्यानं भरलेलं शेततळ आणि निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण आसन व्यवस्था, झुळझुळणाऱ्या कालव्याच्या वर उभारलेल्या डेकवरून आसमंतातला निसर्ग अनुभवण्याचा आनंद तर विरळाच. इमारतीची रचना ही अशी की कुठंही बसून बाहेरच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा. प्रत्येक खोलीला प्रशस्त सज्जा, वास्तूची बांधणी देखील
जुन्या काळातल्या एखाद्या नबाबाच्या राजवाड्यासारखी। रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात ही वास्तू उजळून निघाली की तिचं सौंदर्य अधिकच खुलतं। एक मजली सुंदर बांधकाम। वास्तूच्या केंद्रस्थानी असलेला जलाशय। एका बाजूला वेटिंग रूम किंवा रीडिंग रूम। जगभरातल्या वेगवेगळ्या स्वादाचा चहा देणारं टी लाउंज। भव्य भोजन कक्ष, त्यामधलं वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर, सुंदर कलात्मक मांडणी, यामुळं पर्यटक मनोमन सुखावतो। शारीरिक मानसिक आरोग्य, त्यासाठी आवश्यक आयुर्वेद याची माहिती घेतल्यानंतर पर्यटक आर्कच्या आयुर्वेद झोनकडे वळतो। शरीर स्वास्थ्यासाठी हितकारक अभ्यंग, उद्वर्तनम, शिरोधारा इथं उपलब्ध आहेत। या स्पा केंद्राची उभारणी पुनर्प्रक्रिया करता येण्यासारख्या घटकांपासून अर्थात पर्यावरण पूरक पद्धतीनं केली आहे। फूट मसाज, फूट रिफ्लेक्सोलॉजी पासून शोल्डर मसाज, बॅक पॉलिश, हेड मसाज, डीप टिश्यू मसाज, स्वीडिश मसाज, फुल बॉडी मसाजचा आनंद इथं घेता येतो। पंचकर्मातली विविध कर्म इथं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून शरीर शुद्धी करता येते। आउटिंगला कुठेतरी जायचं असं डोक्यात आलं म्हणून साईटवरती सर्च करत होतो। सर्च करताना ही साईट आर्क वेलनेस रिट्रीट हे आम्हाला जास्त मनाला भावलं। त्याचं कारण असं होतं की इथं यांची एक स्पेशालिटी युनिक आहे की यांचा फीचर असा लक्षात आला की यांचं हर्बल गार्डन। हर्बल गार्डन म्हटल्यानंतर आम्हाला शहरात राहणाऱ्या लोकांना आपल्यासारख्यांना याच्याविषयी अतिशय कमी माहिती असते। म्हणजे कुठलंही हर्ब आहे त्याची एवढी इथे व्हरायटी आहे हेही माहिती नसतं आणि त्याचे मेडिकली उपयोग काय असतो, मेडिकल युसेज काय आहेत याही गोष्टी माहिती नसतात। तर म्हणून इथं आल्यानंतर हे सर्व आपल्याला माहिती मिळते आणि याच्यात इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना नक्कीच त्यांनी इथं एकदा तरी व्हिजिट करावी असं वाटतं आणि ही सर्व माहिती घ्यावी। हर्बल गार्डन अर्थात औषधी वनस्पती उद्यान हे इथलं वैशिष्ट्य। आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण अशा अनेक वनस्पतींची इथं लागवड केलीय। महाराष्ट्रात उपलब्ध नसणाऱ्या अनेक वनौषधी देशभरातून आणून त्यांचं इथं रोपण करण्यात आलंय। तुळस आणि तिचे औषधी गुण आपल्या सर्वांना परिचयाचे, पण इथं तुळशीचेच किमान 7-8 प्रकार पाहायला मिळतात। कृष्ण तुळस, वैष्णवी तुळस, संत वाङ्मयात वारंवार उल्लेख केली जाणारी वैजयंती तुळस, सर्वसाधारण सर्वच तुळशी ताप, श्वसन विकार किंवा खरूस सारख्या काही त्वचा विकारांवर उपयुक्त ठरतात। तर सब्जा हा तुळशीचा प्रकार पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे। कापूर तुळस ही ऍसिडिटी आणि आवाज बसण्याच्या समस्येवर उपकारक आहे। तर थाई बेसिल या तुळशीचे काही प्रकार, लेमन तुळशी यांचा उपयोग विविध पाककृतीत केला जातो। आरोग्यदायी शतावरी, मंडूक पर्णी ब्राह्मी, मलेरिया मधुमेहावर उपयुक्त काडे चिराईत, डास प्रतिरोधक सिट्रोनेला, तेल सुगंधी करणारे कॉटन लॅव्हेंडर, मधुमेहींना वरदान ठरणारे इन्शुलिना, ताप व त्वचा विकारावर गुणकारी वेखंड, या सगळ्या वनस्पती पाहताना त्या संबंधी मौलिक माहिती जैवविविधतेचे अभ्यासक भानुदास चव्हाण यांच्याकडून मिळते। आज लोकांचा हळूहळू आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाला हळूहळू जास्त महत्त्व यायला लागलेलं आहे आज। तर हा दृष्टिकोन विचारात घेऊन इथं आर्क वेलनेस रिट्रीटमध्ये आम्ही एक हर्बल गार्डनचा प्रोजेक्ट राबवलेला आहे। इथं या ठिकाणी जवळपास 100 जास्त औषधी वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील। त्यामध्ये काही वनस्पती आहेत त्या अतिशय दुर्मिळ प्रकारातल्या आहेत की ज्या वनस्पती आजकाल बघणं देखील दुरावस्था झालेलं आहे। अशाच वनस्पतीमध्ये आपण सांगू शकतो सर्पगंध आहे,
रक्तचंदन आहे, राळदूप आहे. राळदूप ही वनस्पती म्हटलं तर अगदी महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वनस्पती शिल्लक राहिलेल्या आहेत. केवळ 5 ते 7 वनस्पती शिल्लक राहिल्या आहेत, ती देखील इथं तुम्हाला बघायला मिळेल. खरं सांगायचं झालं तर लोकांना औषधी वनस्पतीबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, पण कुठं ह्या वनस्पती बघायला मिळतील किंवा काय हे माहीत नाही आहे. हा हर्बल गार्डन तयार करण्यामागे एक उद्देश होता आमचा, तो म्हणजे लोकांना औषधी वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, नंतर काही औषधी वनस्पती आहेत की त्यांचं संवर्धन व्हावं, आणि ज्या वेळेला संवर्धन होईल किंवा अवेअरनेस होईल त्यावेळेला त्या वनस्पती तुमच्या वापरामध्ये आल्या पाहिजेत. आर्टचा हा उद्देश सफल होतोय यात शंकाच नाही. रुद्राक्ष अनेकांना माहीत असतो, पण रुद्राक्षाचं झाड कसं असतं, त्याच्या फळापासून रुद्राक्ष मिळतो, बियांच्या संख्येनुसार त्याचं एकमुखी पंचमुखी असं वर्गीकरण होतं, ही माहिती इथं मिळते. गोकर्ण वेल आपण पाहतो, पण इथं गोकर्ण वृक्ष आहे आणि तो केरळमधून आणून इथं लावला आहे. या साऱ्या परिसराचं लँडस्केपिंग मेडिको डेकोरेटिव्ह प्लांट वापरूनच केलंय हे विशेष. या हर्बल गार्डन मधल्या वनौषधींचा वापर इथल्या जेवणातही केला जातो. हर्बल वनस्पतींचा अंतर्भाव असलेलं मल्टी व्हिटॅमिन सॅलड आणि शुद्ध मधातलं ड्रेसिंग, तसंच पिवळ्या ज्योतीच्या मंद आचेवर शिजवून सकसता राखलेलं अन्न, यामुळे आरोग्यवर्धक जेवणाचा अनुभवही इथं घेता येतो. या साऱ्या वातावरणाला शोभेल अशी आरामदायी निवासाची व्यवस्थाही इथं केली जाते. डॉक्टर कुलकर्णींची उच्च शिक्षित पुढची पिढी जाणीवपूर्वक पर्यटन क्षेत्रात काम करते हे विशेष. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, पण IT सोडून मला ट्रॅव्हल करणं खूप आवडतं, आणि ट्रॅव्हलमध्ये जे काही शिकायला मिळतं ते अजून कुठेही असं आपोआप शिकता येत नाही. म्हणून माझा इंटरेस्ट हॉस्पिटॅलिटीमध्ये खूप आहे या इंडस्ट्रीमध्ये, आणि मी आणि माझा हजबंड विराज आम्ही आर्कला मॅनेज करतो, आणि हे मॅनेज करताना आम्हाला खूप सारे वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस येत आहेत. रोज एक न्यू लर्निंग एक्सपिरियन्स आहे, आणि क्रिएटिव्ह आउटलेट पण मला मिळतं. इथे सगळे छोटे छोटे गोष्टी, एक एक कप बशीपासून एक कुशन कवर कर्टन, सगळं ते मी खूप शोधून शोधून आणलं आहे, आणि नथिंग लाईक इट. दिस इज द बेस्ट एक्सपिरियन्स एव्हर. साऱ्या कुटुंबानंच योगदान दिल्यामुळं आर्क सारखं आरोग्य पर्यटन केंद्र उभं राहिलंय. पंचकर्म अनुभव, आरोग्यदायी आहार, वनौषधींची माहिती या साऱ्याद्वारे आयुर्वेदाविषयी एक सजगता घेऊन तनामनात एक नवा उत्साह भरूनच पर्यटक इथून परत जातात. आपण ही चित्रफित पाहिली, त्यात पंचकर्म वगैरे आहेच, पण त्यांनी वनौषधी उद्यान कसं बनवलंय आणि त्याची माहिती देऊन एकंदरीतच आयुर्वेदिक वनस्पती आणि त्यांच्याविषयीची एक सजगता लोकांच्यात कशी निर्माण होईल हे त्यांनी त्याच्याशी चांगलं गुंपलंय. आपलं आयुर्वेदिक प्लांटेशन हा देखील अभ्यासाचा विषय. आज आमचे अनेक शेतकरी बांधव हा कार्यक्रम बघत असतील. आयुर्वेदिक अशा कुठल्या वनस्पती किंवा झाडं आहेत की जी आज शेतीसाठी सुद्धा जरी त्याची जर का लागवड केली तरी त्याचा चांगला लाभ आमच्या शेतकरी बांधवांना मिळू शकेल? आपल्याला गंमत माहिती असेल तर आयुर्वेद हे निसर्गाच्या आधारानेच वाढलेलं शास्त्र आहे, आणि जर समजा असं आरोग्य पर्यटनाचा विचार करतानाच तिथे स्थानिक रोजगाराचा विचार केला तर तिथल्या त्या एखाद्या केंद्रासाठी ताज्या वनस्पती देणं हा सुद्धा एक वेगळा विषय असू शकतो. जसं बांधावरती आपण निवडुंग लावतो, या निवडुंगाचा उपयोग काही काही रोगांमध्ये होतो, पण त्याच्याच जोडीला समजा निरगुडी आहे, आडुळशाची झाड आहेत, थोडीशी तुळस लावली, जर बांधावरती लावायचं त्या ठिकाणी सुभाबोळच्या ऐवजी आपण कडुनिंब लावलं, अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी आयुर्वेदातल्याच वनस्पती लावायला सुरुवात केली, अगदी परसदारामध्ये लावलेलं एखादा डाळिंब असेल किंवा एखादं कडुनिंबाच्या झाडाच्या बरोबर एखादं लिंबाचं झाड असेल, ही सगळ्या वनस्पती ज्या आहेत या सगळ्या उत्पन्न देणार आहेत, आणि या वनस्पती जर समजा आपण प्रयत्नपूर्वक लावल्या, आता कोकणामध्येच बघायचं झालं तर एके ठिकाणी नागकेशर
एक जण माणूस फक्त गोळा करून आणतो आणि तो आपल्याला इकडे डॉक्टरांना देतो. तसंच काही ठिकाणी कोरफड लावली जाते. अशा कोकणामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जवळजवळ 250 वनस्पती आहेत की ज्यांची लागवड अशी थोड्या थोड्या प्रमाणात केली तर त्याच्यातनं एक चांगला उत्पन्नाचा स्रोत येतं आणि त्याच्यामुळे आयुर्वेदातल्या जे कोणी वैद्य मंडळी आहेत त्यांना या वनस्पतींची खूप आज गरज आहे. जसं ब्राह्मी पाणथळ ठिकाणी येते आणि अगदी पूर्ण कोरड्या ठिकाणी तुम्हाला येणारा जसं बोराचं झाड आहे, बाबळाचं झाड आहे, त्याच्यावरचं येणारा डिंक हे सुद्धा एक चांगल्यापैकी आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी जर समजा एकत्रितपणाने आपण वापरल्या तर त्याचा उपयोग हा स्थानिक वनौषधी आणि त्याच्यातनं एक वेगळा व्यवसाय असाही होऊ शकतो आणि प्लांटेशन बोर्ड आणि या सगळ्यांनी याला चांगल्यापैकी मदतही होते. आपण या क्षेत्रात अनेक वर्ष आहात तर अजून काय वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत या आरोग्य पर्यटनामध्ये आपण काय सुचवू शकाल? कसं आहे आरोग्य पर्यटन म्हटलं की दोन गोष्टी मेजर येतात, एक आरोग्य आणि दुसरं पर्यटन. जेवढं आपण लोकांना जास्त ड्राईव्ह इन करू शकू, जसं फॉर एक्झाम्पल आपण कुठलंही म्हणजे जसं मगाशी रिसॉर्ट्सचा प्रश्न आलेला होता, मध्ये असे विचार असायचे बऱ्याच लोकांनी आपल्याला अप्रोच केलेला होता की रिसॉर्ट्सवाल्यांनी की तुम्ही आमच्या लोकांना ट्रेनिंग देऊन तुम्ही आमच्या तिकडे जे काही पंचकर्म असतं किंवा मसाजेस असतात तुम्ही आमच्याकडे ट्रेन करून तुम्ही आम्हाला तिकडे आम्हाला स्टाफ द्या आणि पेशंट्स किंवा जे लोक येत असतात नॉर्मली पर्यटनासाठी ते त्यांच्याकडे जास्त ड्राईव्ह इन होऊ शकतील ह्या कारणांसाठी की आमच्याकडे ऍड ऑन सर्व्हिस आहे. कारण का नॉर्मली ते फिरायला येत असतात दुपारच्या वेळेस समजा काही त्यांच्याकडे काम नसेल तर ते ह्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ शकतात. ॲज वेल ॲज आत्ता आपल्याकडे माधोबा खोपोलीमध्ये जे काय आपण आरोग्य सहल वगैरे बोलवतो ह्याच्यात असं बघितलं गेलेलं आहे की जेव्हा लोक तिकडे येतात तेव्हा जाताना बऱ्याच वेळेस आपण जिथे मागे आपली जी जमीन आहे त्याच्यात भाज्या वगैरे आपण उगवलेल्या असतात त्या भाज्या घेऊन जायची त्यांना बरीच हौस असते. छोटी छोटी रोपं लावलेली असतात आपण झाडांची ती रोपं घेऊन जायची हौस असते त्यांना. ॲज वेल ॲज आपण छोटं मोठं आपण कुक्कुटपालन वगैरे केलेलं असतं त्याच्यातून त्यांना बराचसा इंटरेस्ट तयार होतो. ॲज वेल ॲज असे पण आपल्याकडे बरेचसे ऑफर्स आलेले होते किंवा बाहेरच्या देशांमध्ये असे छोटे कन्सेप्ट आहेत की जमिनी असतात लोकांकडे आणि त्या जमिनींवरती काही शहरातली लोकं असतात ज्यांना जमीन विकत घ्यायची नसते पण त्यांना लागवड करायची हौस असते. मग ते काय करतात त्यांच्या मुलांना घेऊन येऊन तिकडे येऊन ते म्हणतात की हा अर्धा एकर आम्ही डेव्हलप करणार, दर 3 महिन्याला आम्ही येत जाऊ, आमची मुलं येऊन त्या झाडांना खत पाणी टाकत जाऊ आणि ही जमीन आम्ही ओन करू तेवढ्या वेळेसाठी आणि त्यातली झाडं ही आमची असं करून आम्ही त्याच्यातली भाज्या घेऊन जात जाऊ असं करून ते तिकडचा तेवढा एरिया जर डेव्हलप केला. असे बरेचसे सोसायटीज आहेत जे अशा गोष्टी राबवतात आहेत. ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक फार्मिंग इज अ व्हेरी बिग ग्रोईंग कन्सेप्ट राईट नाऊ की ऑर्गॅनिक फार्मिंग जर केलेलं असेल तर लोक तिकडे ऑर्गॅनिक फार्मिंग साठी खास येतात ते बघायला ते करायला. ॲज वेल ॲज आरोग्य पर्यटन जर आपण असं म्हटलं की डायबिटीज लोकांसाठी आयुर्वेदात असं सांगितलं गेलेलं आहे की व्यायाम ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मग अशा वेळेस तिकडे येऊन शेतात नांगरणे किंवा शेतात कामं करणे, झाडं लावणे ह्या गोष्टी जर आपण करून घेऊ शकलो तर आरोग्याचं आरोग्य सुद्धा मिळू शकेल ॲज वेल ॲज पर्यटनाचे सुद्धा आपल्याला तिकडे फायदे दिसू आणि वेगळ्या व्यायामाची गरज नाही. या सगळ्यामध्ये सर महत्वाची भाग आहे म्हणजे प्रशिक्षण ट्रेनिंग. जसं ते म्हणाले की एखादं सेंटर उभं केलं तर आज त्यांची गरज आहे की तुम्हाला आम्हाला प्रशिक्षित इथे माणसं द्या किंवा प्रशिक्षित हँड्स द्या तर ते करण्यासाठी आपल्याला कसं करता येईल, आपण या दृष्टीने काही प्रयत्न करतात? याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या म्हणजे आपल्या इथले विशेषतः बघितलं तर आदिवासी किंवा इथलं लोकल ट्रायबल जी माणसं आहेत त्यांच्यामधली काटकपणा आणि त्यांच्यामध्ये असलेली एखाद्या पेशंटबद्दल करायची जी ट्रीटमेंट करतानाचा जो महत्वाचा भाग असतो आत्मीयता हा केरळच्या एवढाच आहे. आपल्या इथल्या लोकल यूथ हा या दृष्टीने आपण आतापर्यंत विचार केला नाही पण ही सगळी मंडळी आज आयुर्वेदाच्या पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि त्या दृष्टीने या मंडळींना जर समजा आपण त्या ठिकाणी सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षण देण्यासाठी काही विशेष एक अर्हता किंवा मिनिमम त्याच्यासाठी आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 6 महिन्याचा कोर्स हा त्याच्यासाठी वेगळा एक तयार केलेला आहे जो त्यांना सर्टिफिकेशन होतं. त्याचप्रमाणे स्थानिक संस्थांच्या सहकार्याने जवळजवळ सगळ्या आयुर्वेद कॉलेज जितके आहेत त्या ठिकाणी हे कोर्सेस चालू होत आहेत. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण बघतो की याच्यामध्ये खरोखर बेसिक प्रशिक्षण घेतल्यानंतर आज कोणी इवन मोठी जी आज जसं आपण या ठिकाणी युवकांचा विचार करतोय तसं सिनियर सिटीजन्स की जे आज 60 नंतर पुढे काय करायचं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो अशी मंडळी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन या केंद्रांमध्ये येऊ शकतात.
आणि त्यांच्या सेवा त्या ठिकाणी या जसं वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळी पाठदुखी आहे तर त्यावेळी ऑपरेशन करायचं नाही म्हणून एखादा माणूस ज्यावेळी आयुर्वेदाकडे येतो त्यावेळी त्याला 10-15 दिवस महिनाभर ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात या ट्रीटमेंट या स्किल बेस असतात पण हे स्किल इम्पार्ट करणं हे त्या मानाने सोपं आहे आणि ते स्किल देणं याच्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपणही ज्यावेळी डॉक्टरांचं वेगळं ट्रेनिंग करतो त्यावेळी या सगळ्या 20 प्रकारच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स की अमुक अमुक रोग आहे त्याच्यावरती काय करायचं त्याचप्रमाणे पंचकर्म जवळजवळ 70 प्रकारची आहेत ती सगळी कशी करायची याचं ट्रेनिंग हे 6 महिन्यामध्ये देऊन तुम्ही तुमच्याकडे चांगल्यापैकी एक वर्कफोर्स तयार करू शकता जवळपासचा एखादा आयुर्वेदिक जो कोणी डॉक्टर आहे तो यांना सपोर्ट करू शकतो आणि वेलनेस आणि इलनेस हे दोघेही एकत्रितपणाने अशा पद्धतीने पर्यटन म्हणून आपण उपलब्ध करून देऊ शकतो बरोबर आणि या सगळ्या गोष्टींना स्थानिक रोजगार आणि स्थानिक इतर सगळ्या मंडळींचा सहभाग जेवढा असेल तेवढं हे क्षेत्र जास्त चांगलं विकसित होईल. आरोग्याचा विचार करताना आपण केवळ शरीराचा विचार करून चालत नाही तर त्याच्याबरोबर असलेलं मन आणि मला वाटतं मनशांतीची आज कदाचित कधी न एवढी जास्त गरज महानगरातल्या लोकांपुढे निर्माण झाली. आपण पाहतो विपश्यना केंद्र काही ठिकाणी चालवली जातात 8-9 महिने त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट असते. याच्यामध्ये नरेंद्रजी आयुर्वेद हे फोर्सफुल तुम्हाला रिलॅक्सेशन करून देतं. म्हणजे एखादा माणूस म्हणाला की मला मेडिटेशन वगैरे काही जमत नाही पण आयुर्वेदामध्ये शिरोधारासारखे काही उपाय आहेत किंवा काही अभ्यंग आहेत की ज्याच्यामुळे माणसाला त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून जर समजा की नाही माझं मन चंचल आहे मला नाही हे काही जमत आहे तर त्या माणसांचं सुद्धा रिलॅक्सेशन हा आयुर्वेद करून देऊ शकतो. हे आयुर्वेदाची विशेषता आहे आणि मला वाटतं ही आपण सगळ्यांनी वापरून बघितली की त्यामुळे ते पर्यटनासाठी बाहेर जाणारे लोक विशेषतः शिरोधारा आणि अभ्यंगाने एवढे का पटकन त्याच्या मागे जातात. म्हणजे बघितलं तर तुम्ही परदेशातली माणसं भारतापर्यंत येणं हे किती अवघड आहे ज्या ठिकाणी भाषाही माहीत नाही अशा ठिकाणी आणि महाराष्ट्रात तर आपल्याला विशेष फायदा हा आहे की आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांना भाषेचा प्रश्न महाराष्ट्रात नाही कारण आपल्या इथे बहुतेक हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा समजणारे लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी आरोग्य पर्यटन ही खरंच एक मोठी संधी आहे. सर आपण आपल्या माधव भागच्या खूपच अशा जाळं आज निर्माण केलेलं आहे. आज आरोग्य पर्यटनाचा विचार करताना अशी कुठली एखादी मोठं व्यापक जाळं त्याच्या मागे उभं करणं गरजेचं आहे की ज्या योग्य छोट्या छोट्या पॉकेट्सवर कोणाला या क्षेत्रात काही करायचं असेल तर त्याला एक मार्गदर्शन मिळेल आवश्यक ते प्रशिक्षण मिळेल आणि एक ज्याला आपण म्हणतो नो हाव की तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला पूर्ण त्या व्यवसायाची माहिती मिळेल असं काही आपल्यासारखे निष्णात जे डॉक्टर आहेत ते आज आखू शकतात का महाराष्ट्रासाठी? नक्की आखू शकतो. कारण का हे जे जाळं आत्ता निर्माण केलेलं आहे माधवबागचं आपण 150 सेंटर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत तसंच आपण पर्यटनासाठी कारण का पर्यटन अशी काही वेगळी गोष्ट नाहीये लोक कशासाठी तरी येणार तर काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे. सो हे जाळं निर्माण करणं हे कधीही फायदेशीर ठरू शकतं. ह्याच्यासाठी लागतं काय तर मॅनपॉवर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की जेवढं आपण तिकडच्या स्टाफना आपण ट्रेन करू शकतो एज्युकेट करू शकतो आणि आलेल्या लोकांना आपण जेवढं ज्ञान देऊ शकतो की हे आपण करतोय ते काय करतोय आणि त्याच्याने तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे तर ह्याच्याने नक्कीच आपल्याला फायदा दिसू शकतो. आणि हे जाळं निर्माण करणं जेवढं आपल्याला अवघड दिसतं तेवढं कदाचित नाही तुमच्या अनुभवावरून तर करणं नक्कीच शक्य आहे. आणि बरेचसे नवीन नवीन कन्सेप्ट आता येत आहेत ज्यांना आपण हात घालून हे मोठं आपण करू शकतो. नक्की या नवीन कन्सेप्ट विषयी आपण बोलतोय आपल्याकडे मालवण भागामध्ये एक वंदश्री म्हणून एक संस्कार केंद्र आहे ते आरोग्य केंद्रापेक्षा त्यांचं म्हणणं संस्कार केंद्र आहे आणि मुंबईत शिवाजी पार्क सारख्या एरियामध्ये राहणारा एक तरुण मुंबई सोडून मालवणला जाऊन तिथे हे पर्यटन केंद्र विकसित करतोय. हे पर्यटन केंद्र काय आहे आणि त्याची मागची संकल्पना काय आहे या चित्रफितीतून आपण जाणून घेऊया. निसर्गरम्य मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्याजवळ वंदश्री आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. नारळी पोफळीच्या झाडांआड दडलेलं मालवणच्या मध्यवर्ती भागातलं हे चिकित्सालय म्हणजे खरं तर एक संस्कार केंद्र आहे. शरीर आणि मनावर सुसंस्कार करणारं MTDCच्या महाभ्रमण योजनेअंतर्गत नोंदणीकृत आरोग्य पर्यटन केंद्र. दर्शनी भागात छोटीशी बाग, त्यात झाडाच्या बुंध्यांच्या लाकडाची बैठक व्यवस्था. मागे पर्यटन केंद्राची वास्तू, त्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था आणि इथेच
एक स्वागत कक्ष। स्वागत कक्षात प्रवेश करतानाच इथलं वेगळेपण मनात ठसतं। स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते बाबा आमटे, अब्दुल कलाम अशा आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या सह्या असलेला फलक प्रवेशद्वाराशीच प्रदर्शित केलाय। आपलं आयुष्य संतृप्त करणाऱ्या या विचारवंतांपुढे नतमस्तक होत पर्यटक स्वागत कक्षात येतो। या स्वागत कक्षात शोभेच्या वस्तूंपेक्षा इतिहास, संस्कृती, परंपरा या विषयांवरची पुस्तकच नजरेस पडतात। स्वागत कक्षाच्या दोन्ही बाजूला पर्यटकांसाठी निवास व्यवस्था आहे, पण पर्यटक इथे येतात ते बाजूलाच असलेल्या संस्कार चिंतन मंदिराचा लाभ घेण्यासाठी। स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार परिमोक्षः। जो निरोगी आहे, सुदृढ आहे, त्याच्या आरोग्याचं रक्षण करणं, ते अबाधित राखणं, आणि जो विकारग्रस्त आहे त्याला विकारापासून मोक्ष देणं, हेच या चिकित्सालयाचं सूत्र आहे। हे सूत्र मांडणाऱ्या आयुर्वेदाची अधिष्ठात्री देवता धन्वंतरीचं मंदिरही इथे आहे। आरोग्य पर्यटन या विषयावर जेव्हा एखादा डॉक्टर आणि म्हणून मी जेव्हा काम करायला सुरुवात केली, तेव्हा एखादा रुग्ण किंवा एखादा आजारी असेल की ज्याला खूप सिव्हिअर आजार आहे, त्याने इथे पर्यटनाला येऊन त्याच्यानंतर त्याला बरं करणं ही फार दुय्यम गोष्ट किंवा ही नंतरची गोष्ट आहे। पण जे सुदृढ मनाचे जे पर्यटक आहेत, सुदृढ मनाची जी माणसं जी आपल्याला फिरण्यासाठी किंवा आपल्याला आनंद मिळवण्यासाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाहेर येतात, तर त्या लोकांना आपल्या संस्कार आणि संस्कृतीच्या अगदी जवळ जाणारं हे जे आपलं आयुर्वेद शास्त्र आहे, त्याची ओळख आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहून कशी करून देता येईल, ह्या दृष्टीनेच आम्ही ठरवलं की आपल्याला जे आपलं आयुर्वेदिक आपलं जे हॉस्पिटल आहे, आपलं आयुर्वेदिक जो हा सगळा सेटअप आहे, त्याच्याबरोबरच मालवणमध्ये पर्यटनाची जोड म्हणून त्याच्याबरोबरच आपल्याला एक पर्यटन केंद्र का सुरू करता येऊ नये। ज्यावेळेला 3 दिवसासाठी किंवा 5 दिवसासाठी असे आम्ही आखणी केलेली एक जो कार्यक्रम आहे पर्यटनाचा, यामध्ये जेव्हा लोक अनुभव घेऊन जातात आणि त्यांच्या व्यस्त जीवनशैलीशी आमच्याशी चर्चा करतात, त्यामध्ये जेव्हा काही एक असा एक पॉझिटिव्ह होकारार्थी असा एक निर्णय घेऊन आम्ही त्यांना जीवनशैली ती पत्करायला त्यांना आम्ही उपयुक्त असे मार्गदर्शन किंवा सल्ला देतो, आणि तसं जेव्हा ते आपल्या घरी जाऊन आणि त्यांच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये व्यस्त जीवनकर्मामध्ये जेव्हा तसे ते वागतात, त्याचा अनुभव घेतात, त्याच्यानंतर त्यांना अतिशय सुंदर आणि अतिशय होकारार्थी असा त्यांना त्याच्यामध्ये फायदा झालेला आढळलेला आहे, आणि तीच पर्यटनामध्ये आम्हाला पुढे नेण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट असा मार्ग मिळालेला आहे असं मला वाटतं। आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय ज्ञान संकल्पनांचे संस्कार इथं पर्यटकांवर होतात। मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचं बनलेलं आहे। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हा अष्टांग योग काय आहे? समाधी म्हणजे एकांतवास नाही, तर सर्वांबरोबर राहूनही कशावरही अधिकार नसल्याची जाणीव, अशी विचारधारा समजल्यावर पर्यटक ही अंतर्मुख होतो। व्याधीग्रस्तांवर उपचार तर डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये होतातच, पण व्याधीग्रस्त होऊ नये यासाठी पर्यटकांचं ते जे समुपदेशन करतात ती शिदोरी आयुष्यभर जपावी अशीच। आताच्या दगदगीच्या आयुष्यात, मुंबईच्या प्रदूषणात आणि सततच्या प्रवासात रिलॅक्स करायला असा वेळ आणि जागा सगळीकडे मिळत नाही। मालवणात दरवेळेला आलं की इन जनरल रिलॅक्स्ड फील होतं, आणि मी डॉक्टरांकडे गेल्या 6 महिन्यापासून एक एक महिन्याच्या अंतरावर, एक एक 2-2 महिन्याच्या अंतरावर येते, तर मला अनुभव असा येतो की जे मसाज केल्यानंतर जे रिलॅक्स्ड फील होतं, शारीरिक शांती आणि मानसिक शांती जी लाभते ती मुंबईत मिळणं शक्य नाही आहे। इथे राहिल्यावर डॉक्टरांची चर्चा केल्यावर जे काही ते सजेशन्स देतात आरोग्याबद्दल, जीवनशैलीमध्ये बदल करण्याबद्दल,
ते खूप मूलभूत बदल असतात. आरोग्य पर्यटनाची ही जी संकल्पना आहे ही आता जागतिक स्तरावर वेग धरू लागलेली आहे. कारण लोक जितकी जितकी आरोग्याबाबतीत कॉन्शियस होतात तेव्हा विविध संकल्पना विकसित होऊ लागतात. तशी ही संकल्पना वाटायला जरी नवीन होत नवीन वाटत असली तरी त्याच्यामध्ये पूर्वापार अशा त्याच्या काही ज्या जीवनशैलीविषयीच्या धारणा होत्या त्याचाच अंतर्भाव केला गेलेला आहे. आपण सूर्योदयापूर्वी उठावं किंवा सूर्यास्तानंतर काही काळातच जेवण घ्यावं या ज्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती होत्या त्याच पद्धतीला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा हा एक प्रयास आहे असं मला वाटतं. आणि या पद्धतीचा सर्वात जो फायदा आपल्याला होतो की जे कायमचं असं खूप धकाधकीचं आणि गतिमान जीवन आहे जे आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला निवांतपणा नाही तर इकडे येऊन तो निवांतपणा मनाला जितका मिळतो शरीराला तर मिळतोच मिळतो पण मनालाही तितकाच निवांतपणा मिळतो. आणि इथे ज्या प्रकारचं काउन्सिलिंग केलं जातं डॉक्टर ज्या प्रकारे समजून सांगतात जीवनशैली त्याचा सर्वात अधिक फायदा मला वाटतं की इथल्या येणाऱ्या पर्यटकांना अधिक होत आहे. या आरोग्य पर्यटन केंद्रात पर्यटकांना आयुर्वेदिक पंचकर्मांचा लाभ घेता येतो. स्नेहन अर्थात सिद्ध औषधी तेलानं शरीराला मृदू आणि लवचिक करणं. स्वेदन अर्थात विशेष स्वेदन पेटीद्वारे स्वेद घटवून शरीरांतर्गत चलनवलन सुस्थितीत करणं. शिरोधाराद्वारे आज्ञाचक्राच्या आसमंतात औषधाची संततधार सोडणं. यासह वमन विरेचन बस्ती नत्स्य तसंच रक्तमोक्षण यांसारख्या कर्मांद्वारे आरोग्य संवर्धन केलं जातं. श्वास कसा घ्यावा याचंही मार्गदर्शन इथं केलं जातं. आपण घेत असलेल्या श्वासावर आपलं नियंत्रण असणं जरूरी आहे हा एक वेगळा दृष्टिकोनही इथं मिळतो. वंदश्री संस्कार केंद्रात मिळणारा वेगळा अनुभव म्हणजे दिशानमन. यासाठी वंदश्रीपासून जवळच असणाऱ्या सर्जेकोट टेबल लँडवर पर्यटकांना नेलं जातं. तिन्ही बाजूला अथांग पसरलेला महासागर आणि त्यामध्ये शिरलेल्या एका कड्यावरच्या टोकावर उभं राहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव. विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे याचा अनुभव देणारा हा क्षण. समोर आकाश महाभूताला जलमहाभूत मिळतं तो आभास म्हणजे क्षितिज आणि जवळ जलमहाभूताला पृथ्वी महाभूत मिळतं तो विश्वास. निसर्ग या दोन्हीच्या मध्ये आपलं अस्तित्व विसरायला भाग पाडतो. स्वत्वाचा विसर पडलेल्या या क्षणी दशदिशा त्यांचं संस्कृतीत सांगितलेलं महत्व विशद करून दशदिशांपुढे नतमस्तक होताना मी पण गळून पडतं. अश्रू अनावर होतात. याची अनुभूती केवळ अनुभवावी अशीच. एक पर्यटन केंद्र म्हणून वंदश्रीतर्फे परिसरातलं जय गणेश मंदिर, तारकर्ली बॅकवॉटर, ब्रह्मानंद स्वामी समाधी, धामापूर लेक, सिंधुदुर्ग किल्ला आणि चिवला बीचची सहलही आयोजित केली जाते. MTDC ने नोंदणीकृत केल्यामुळे डॉक्टर राहुल पंतवालावलकरांचा उत्साह वाढलाय. MTDC महाभ्रमण योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षापासून आम्हाला नोंदणी झाल्यामुळे त्याचा नक्कीच आम्हाला जास्त फायदा होणार आहे आणि फायदा होत आहे. कारण पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विश्वासार्हता MTDC आहे त्याच्याबरोबर जोडीने ते मला तर वाटतं ते कॉर्पोरेशन नाहीच आहे तर ते कोऑपरेशन आहे. आणि त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या बरोबर जर का आपण हा पर्यटनाचा हा जो उपक्रम आहे तो संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राबवू शकलो तर मला नक्कीच खात्री आहे की आपल्याला कोणालाही महाराष्ट्र सोडून बाहेर आरोग्यासाठी जावं लागणार नाही आणि पर्यायाने सुदृढ मन आणि सुदृढ शरीर असलेला समाज आपण निर्माण करू. डॉक्टर राहुल यांचा विश्वास अनाठाही नाही. आरोग्य पर्यटन क्षेत्रात आज विस्ताराला मोठा वाव आहे. वंदश्रीच्या या यशोगाथेमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली तर आरोग्य पर्यटन क्षेत्रातही इतर राज्यांना महाराष्ट्र मागे टाकू शकेल हे निश्चित. किशोरताई, आपण ही फिल्म पाहिली
त्याच्यामध्ये पंचकर्म वगैरे आहे पण त्यांचा भर त्याच्यावर नाही आहे. तर मालवण सारख्या एका निसर्गरम्य ठिकाणी समुद्राच्या किनारी आलेल्या पर्यटकांना घेऊन जात शांतीकडे जर का जायचं असेल तर माणसाचा अहंकार गळून गेला पाहिजे हे ते आपल्याकडे आलेल्या पर्यटकांच्या मनावर बिंबवतात. आणि पर्यटक इथनं जेव्हा जातो तेव्हा सांगतो की मी आजवर हे कधीच अनुभवलं नव्हतं, असं काहीतरी मी अनुभवून इथून जातोय. अनुभवावर आधारित पर्यटनाला आपण महाभ्रमणच्या माध्यमातून प्रोजेक्ट करतोय आणि म्हणूनच ही सगळी केंद्र आपल्याशी संलग्न आहेत. तर आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून असे कुठले अजून वेगळे अनुभव आपण पर्यटकांना देऊ शकतो आणि अशा लोकांना तुम्ही महाभ्रमण योजनेमध्ये येण्याच्या दृष्टीने काय मार्गदर्शन कराल? आरोग्य पर्यटनात आपण जशी जशी चर्चा करतोय तसे तसे इतके वेगवेगळे आस्पेक्ट आपल्या समोर येत आहेत. आता आपण सगळं बघतोय की ताणतणाव आल्यावर लोक मनशांतीकडे जात आहेत. लहान मुलांना सुद्धा आधीच ही गरज आहे, म्हणजे पूर्वी आपण असं म्हणायचं की शुभंकर होती म्हणा आणि काहीतरी एक घरात शिस्त होती, आता सारखे ते क्लासमध्ये आणि इतर कुठल्या ह्याच्यात असल्यामुळे आरोग्याचं त्यांच्यावर तेवढं संस्कार होत नाहीत. तर कदाचित काही लोकांना हा सुद्धा एक पर्यटनाचा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघता येईल की काही मुलांना सुट्टीच्या काळात आपण जर अशा गोष्टी देऊ शकलो आणि त्यांच्यावर तो संस्कार झाला तर आपल्या एक चांगली पिढी तयार करता येईल. मला हे चर्चा ऐकत असताना दुसरं एक जाणवलं, ते म्हणजे इवन वृद्धांसाठी की थकलेलं शरीर असतं, आपण मसाज करतो तो आता फ्रेश वाटण्यासाठी करतो पण माझं थकलेल्या शरीराला शांत वाटण्यासाठी सुद्धा कदाचित एक वेगळ्या तऱ्हेचा वृद्धांसाठी असलेला शिरा वगैरे जपून केलेला असा एखादा आपल्याला पॅकेज डेव्हलप करता येईल. ज्यायोगे आज बरेचसे आपल्याकडे सिनियर सिटीजन्स आहेत, आयुर्मर्यादा वाढलेली आहे, तर तोही एक चांगला भाग होऊ शकेल. कारण तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाता, तुम्हाला शांत वाटतं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काही सुखद वाटणाऱ्या अशा आरोग्यदायक कल्पना जे त्याच्याबरोबर जोडता आल्या. आणि त्यामुळे आम्ही जी महापर्यटनची कल्पना आहे ती अतिशय ब्रॉड आहे. कुठलाही अनुभव तुम्ही कुठला देताय पर्यटकांना याच्यावरच आम्ही त्यांना विचारत असतो. आणि आत्ता आपण मगाशी बोलत होतो की कृषी पर्यटन आणि आरोग्य पर्यटनात खूप हे दिसत आहे, काही कॉमन जागा दिसत आहेत, तशाच खाद्य संस्कृती आणि आरोग्य पर्यटनात आहेत. मला आत्ता सगळं चालू असताना असं लक्षात आलं की तुम्ही इगोबद्दल बोललात, ट्रेनिंगबद्दल आपण बोललो, मनशांतीबद्दल बोललो. आज माईस टुरिझम जो आहे त्यातला ट्रेनिंगचा जो भाग आहे, आज कित्येक कॉर्पोरेट्स ना ट्रेनिंगसाठी ते आउटबाउंड ट्रेनिंग करतात आणि तिथे काही अनुभवात ना ते ट्रेनिंग करत असतात. आयुर्वेदात सांगितलेल्या संकल्पना आहेत ह्या जगण्याविषयीच्या संकल्पना आहेत आणि त्या वारंवार आपल्याला परत त्याच्याकडे यायला लागतं. कारण आपण नॉर्मल जगण्यापासून शहरीकरणात लांब जातो आणि परत त्याच्याकडे येणं गरजेचं असतं आणि त्यामुळे ही एकदा होणारी प्रक्रिया नाही तर अनेकदा करायला लागणारी प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे टुरिझममध्ये पॉप्युलेशन बरोबर फ्रिक्वेन्सी पण बरीच राहील या सगळ्याच्यात. त्यामुळे मला असं वाटतं या क्षेत्रात खूप मोठं पोटेन्शियल आहे. आणि ते पोटेन्शियल अशा अर्थाने आहे की तो केवळ एक पर्यटन व्यवसाय कदाचित होणार नाही तर एखाद्या माणसाचं जीवन बदलण्याची शक्यता किंवा क्षमता या आरोग्य पर्यटनामध्ये आहे. म्हणजे आता आपण ज्या मालवणचं उदाहरण पाहिलं, डॉक्टर वालावलकर त्याच्याबद्दलच खूप समाधानी असतात की माझ्याकडे किती माणसं आली याच्यापेक्षा तो माणूस इतका बदलला आणि त्याला छान वाटलं म्हणून मला छान वाटलं. ते बोलता बोलता मला म्हणाले की महानगरातले हे सगळे आरोग्याचे प्रश्न आहेत ते जर का आपल्याला घालवायचे असतील तर एक सोपा उपाय आहे, महानगरातल्या माणसानं आपलं सगळं टाइम टेबल आहे हे 3 तास सकाळच्या बाजूला शिफ्ट केलं पाहिजे. म्हणजे तो जर का रात्री 11 जेवत असेल किंवा 10 जेवत असेल तर त्याने 3 तास आधी 7 ते 8 मध्ये जेवायला पाहिजे. तो सकाळी 8 उठत असेल तर त्याने पहाटे 5 उठायला पाहिजे. त्या पद्धतीत आपलं सगळं टाइम टेबल फक्त त्याने 3 तास इकडे शिफ्ट केलं तरी बहुतांशी नागरिकांचे आजचे आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते महानगरातले सुटू शकतात. नाही पण नरेंद्रजी आणखीन एक गोष्ट याच्यात सांगायची म्हणजे आयुर्वेद स्वतःच एवढा फ्लेक्झिबल आहे की तो अशा आपल्यासारख्या पामरांसाठी आणि पाप्यांसाठी सुद्धा बरंच काही काही करायला सांगतो. म्हणजे काही वागा आम्ही समर्थ आहोत. हा म्हणजे आयुर्वेद जो आहे तो सांगतो की तुम्ही जर समजा असं खाण्यापिण्यामध्ये आता महानगरामध्ये त्यांनी तर त्यावेळी रात्रीच्या पहारेकऱ्यांसाठी काय दिनचर्या असावी हेही त्यावेळी आयुर्वेदामध्ये दिलं होतं. त्याच्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे आपलं खाणं पिणं पुढे मागे जे होतं त्याच्यामध्ये छोटस एक गरम पाणी हे त्यांनी औषध म्हणून वापरलं. सकाळी उठल्यानंतर घ्या, जेवणानंतर घ्या, तुमचे बरेचसे खाण्यापिण्याच्या बद्दलचे आजार जे आहेत तेही दूर होऊ शकतील. म्हणजे आयुर्वेदाची फ्लेक्झिबिलिटी ही एवढी आहे की पर्यटनातून तुम्ही ज्यावेळी तिथे आनंद घ्यायला जात आहे त्या ठिकाणीही तुम्हाला आयुर्वेद हा सहकार्य करतो
आणि घरच्या घरी सुद्धा या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याचं पर्यटनातून मार्गदर्शन प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या तुमच्या घरी हे करा. वर्षभरात एकदा स्वतःच्या शरीराचं ओव्हरऑलिंग करायचं आणि हे ओव्हरऑलिंग करण्यासाठी बऱ्याचशा कंपन्या या सगळ्याला सपोर्ट करतातच की तुम्ही 7 दिवस स्वतःच्या आरोग्यासाठी कुठेतरी जा आणि ते ज्या ठिकाणी तुम्हाला पर्यटन करून जायचंय तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जा. जर पर्यटन करून नाही करायचं गावातल्या तुमच्या ठिकाणी जा. माधवबाग मध्ये एका विशिष्ट उद्देशाने निर्माण केलेलं एक केंद्र आहे की ज्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर त्रासासाठी तिथे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो. तशीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्रासांसाठीची दिलासा केंद्र, एका बाजूला लहान मुलांचं संस्कार केंद्र, दुसऱ्या बाजूला वृद्धांना त्यांचा ठराविक काळानंतर असणारा सहारा आणि मध्यम वर्ग जो काही आहे, मध्यम वर्ग म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने जो वयानुसारचा जो मध्यम कॅटेगरी आहे त्यांना स्वतःचा स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी. म्हणजे तुम्ही आयुर्वेदाकडे जसं बघाल तसं आहे. म्हणजे एखाद्याला चांगली सुप्रजात निर्माण करायचे, सुसंतती आहे तर राजा दिलीपाचं उदाहरण आहे. आपण गर्भपूर्व गर्भसंस्कारांसाठी यांचा वापर करून घ्या. जर समजा एखाद्याला वाटतंय की नाही मला आता सगळं आयुष्य माझं संपलेलं आहे पण माझ्या अनुभवाची अजून काही जणांना गरज आहे तर त्यावेळी कायाकल्प आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुमचं आयुष्य हे 20 वर्षांनी मागे घेऊन जाता येतं. म्हणजे हाच पर्यटनातला भाग म्हणून जर केला तर मला असं वाटतं की याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठी खाण आहे की जी लोकांनी आज आपण वापरलीच नाहीये. म्हणजे आपण मोठ्या हिऱ्याच्या खाणीवरती बसलोय आणि म्हणतोय मला कोणीतरी द्या. बरोबर. मला वाटतं ज्या काही शक्यता आहेत आरोग्य पर्यटनाच्या त्या आपण बऱ्यापैकी सांगितल्या. त्याचा पुढचा भाग येतो रोहितजी, तो म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. आजचा काळ असा आहे की लोकांपर्यंत तुम्ही कसे जाता, कसे पोहोचवता, याला जास्त महत्व आहे. आणि मला वाटतं आपल्या माधवबागचं जे काही सक्सेस लक्षात घेतलंय तर ते एक जे तंत्र आहे ते आपल्याला माहिती आहे. त्या आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण काय सांगू शकाल की हे कसं लोकांपर्यंत जाता येईल? नॉर्मली ना प्रचार करायला आपल्याला लोकांमध्ये जावं लागतं. सर्वात पहिली गोष्ट असते इन्फॉर्मेशन. नॉर्मली कसं असतं, इन्फॉर्मेशन जर आपण दिली तर त्यांना कळतं की ओके असं काहीतरी घडतंय. सेकंड गोष्ट येते की त्यांना आपल्याला एज्युकेट करायचं असतं. एज्युकेट करायचं म्हणजे की ही गोष्ट जी आहे या गोष्टीने तुम्हाला असा असा फायदा कदाचित होऊ शकेल. एज्युकेशन पण कसं नकळत कळत, दॅट्स व्हॉट. कोणी शिकवायला गेलं तर लोकांना ते घेणार नाही. आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट असते एंगेजमेंट, की त्यांना आपण एखादी छोटीशी गोष्ट आपण जर करून दाखवली तिकडच्या तिकडे आणि त्यांना जर त्याचा प्रॅक्टिकल फायदा जर त्यांना स्वतःवरती करून घ्यायला म्हणजे घेऊन अनुभव त्यांना आला तर त्यांना इमिजिएट पटतं ते की येस हे माझ्या कामाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारे आपण एंटर होऊ शकतो. आता ह्या 3 गोष्टी करणार कसं, तर आजकालचा सर्वात खूप स्ट्रॉंगेस्ट मीडियम होत चाललेला आहे हळूहळू, दॅट इज गोइंग टू बी इंटरनेट. बाकीच्या स्टेट्सपेक्षा महाराष्ट्रात इंटरनेटची लिटरसी भयंकर जास्त आहे. जर आपण इंटरनेटचा फायदा करून घेऊ शकलो तर नथिंग लाईक दॅट, ॲब्सोल्युटली गुड. आणि राहिली गोष्ट आता जे काही आत्ता ऑलरेडी नेटवर्क आहे, आता MTDCचं एवढं चांगलं क्लासिक नेटवर्क आहे, या नेटवर्कमधनं सुद्धा जर आपण आतमध्ये लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आणि त्यांना इन्फॉर्म करू शकलो तर लोकांना काही ना काहीतरी जागा शोधायचीच आहे की कुठे मी जाऊ. त्यांच्याकडे जागा कमी पडतात सध्या. फॉर एक्झाम्पल मला जर विचारलं की सुट्टीच्या वेळेस कुठे जायचं तर प्रश्न येतो की कुठे जाऊया, पण जर ही इन्फॉर्मेशन असली तर 101% वी गेट मोर ऑप्शन्स. किशोरताई, मला वाटतं खूपच सर्वस्पर्शी अशी चर्चा आरोग्याच्या माध्यमातून झाली आहे. MTDCच्याही भावी काळामध्ये बऱ्याचशा योजना आहेत. या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पर्यटनाचा विकास करणं आणि त्यानुसार त्या त्या क्षेत्राचा विकास करणं, शेवटी अंतिम आपलं उद्दिष्ट जरी महाराष्ट्राच्या पर्यटनाचा विकास असलं तरी त्यावेगळे छोटी छोटी वेगवेगळी पॉकेट्स विकसित होणं आवश्यक आहे. या दृष्टीने या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावरती तुम्ही काय विचार मांडला? आम्ही आरोग्य पर्यटनात MTDC मार्फत काय करता येईल असा बरेच दिवस विचार करत आहोत आणि या माध्यमातून आता आम्ही वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत, आयुर्वेदाची असोसिएशन असेल, योगाची असोसिएशन असेल, अशा सर्वांचा वर्कशॉप घेऊन आपल्याला या पद्धतीने पुढे कसं जाता येईल. मला एक जाता येता हा पण विचार मांडावा असं वाटतो की आमचं बरेच ठिकाणचं पर्यटन हे त्या ऋतूंमुळे कमी पडतं. म्हणजे फार थंडी व्हावं मी जात नाही आता महाबळेश्वरला या सीझनला, किंवा उन्हाळ्यात जर नागपूरला जायचं असेल तर मला तर उन्हाळा सहन होणार नाही असं वाटतं. तर त्यावेळेला आपल्याला तिथे तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना असे काही गोष्टी दिल्या की हे ताक प्यायलत आणि अमुक अमुक घालून प्यायलत तर काही उन्हाळ्याचा त्रास होणार नाही, तुम्ही इथे एन्जॉय करू शकाल, असे काही गोष्टी सुद्धा आपल्याला याच्यातनं डेव्हलप करून सीझनही आपल्याला थोडा वाढवता येईल का, असाही एक विचार आहे. तर त्यासंबंधी आम्ही
सगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून काहीतरी महाराष्ट्रासाठी नक्की करू। मला वाटतं पर्यटनाच्या विविध संकल्पनांच्या बाबतीत एक फार मोठं विचार मंथन आज MTDC तर्फे सुरू आहे आणि ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर रोहित तसंच डॉक्टर उदय आपल्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन। एक वेगळी संकल्पना घेऊन MTDC आज लोकांसमोर येत असल्याबद्दल MTDC च्या प्रतिनिधी म्हणून किशोरताई आपलंही देखील अभिनंदन। आणि विसरू नका पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटणार आहोत सह्याद्री वाहिनीवर रात्री 8 वाजता। अतिशय उद्बोधक रंजक अशी मालिका महापर्यटन पर्यटनातून रोजगाराची संधी। नमस्कार। जय 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 जय।